नमस्कार, मी राज चव्हाण, एमबीटीव्हीच्या बातमीपत्रात आपले स्वागत. नजर टाकूयात आजच्या काही ठळक घडामोडींवर. सिडकोतर्फे 20% पाणी कपात. स्मार्ट सिटीचा प्रस्ताव अखेर केंद्राकडे सादर. सायबर सुरक्षा नियमांचे पालन करणे आवश्यक. नवी मुंबई पोलिसांचं नागरिकांना आवाहन. एमआयडीसी प्रकल्पग्रस्तांबाबत लवकरच बैठक, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. बहुचर्चित स्मार्ट सिटी स्पर्धेत अखेरीस नवी मुंबई महापालिकेने आपला प्रस्ताव 14 डिसेंबर रोजी केंद्राकडे सादर केल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे. नवी मुंबई महापालिकेत एकीकडे सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने स्मार्ट सिटी योजनेला विरोध दर्शविला होता, तर दुसरीकडे नवी मुंबई महापालिकेत विरोधी पक्षात असलेल्या शिवसेना आणि भाजपा या पक्षांनी स्मार्ट सिटी योजनेला पाठिंबा दिला. स्मार्ट सिटीवरून नवी मुंबईत राजकीय रणधुमाळी माजली आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईतील शिवसेना भाजपाच्या नगरसेवकांनी थेट नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना नवी मुंबई महापालिकेचा स्मार्ट सिटी योजनेत सहभाग करून घेण्याची विनंती केली. अखेरीस गत 12 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 450 अंतर्गत नवी मुंबई महापालिकेचा स्मार्ट सिटीचा प्रस्ताव मंजूर करून महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांना त्याच दिवशी नवी मुंबई महापालिकेचा स्मार्ट सिटीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यास सांगितला. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी सदर दिवशी राज्याच्या नगरविकास विभागाकडे प्रस्ताव सादर केल्याने स्मार्ट सिटी स्पर्धेत नवी मुंबईचा समावेश निश्चित झाला. स्मार्ट सिटी स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात सहभागी होण्यासाठी सहभागी महापालिकांना त्यांचे प्रस्ताव 15 डिसेंबर पर्यंत केंद्राकडे सादर करणे आवश्यक होते. त्या अनुषंगाने 14 डिसेंबर रोजी नवी मुंबई महापालिकेचा प्रस्ताव केंद्राकडे सादर केल्याची माहिती आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली. नवी मुंबईतील एमआयडीसी प्रकल्पग्रस्तांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी नागपुरात धरणे आंदोलन करून आमदार मंदाताई म्हात्रे, प्रकल्पग्रस्त नेते श्याम म्हात्रे, अध्यक्ष मनोहर पाटील, कार्याध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांनी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. नवी मुंबईतील एमआयडीसी प्रकल्पग्रस्तांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्तांचे नेते श्याम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली व प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष मनोहर पाटील, कार्याध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनात नागपुरात धरणे आंदोलन केले. आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली या प्रश्नावर प्रकल्पग्रस्त शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन चर्चा केली. या बैठकीत या प्रश्नावर सकारात्मक चर्चा होऊन या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्यांवर लवकरच मंत्रालयात बैठक बोलावून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. सिडको अधिकार क्षेत्रात सद्यस्थितीत पाणी पुरवठ्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहे, त्यामुळे सध्याचा अपुरा जलसाठा लक्षात घेता सिडकोतर्फे पुढील वर्षाच्या मान्सून कालावधी 2016 पर्यंत 20% पाणी कपात जाहीर करण्यात आलेली आहे. नवी मुंबई महापालिकेचे मोरबे धरण, एमआयडीसीचे 12वे धरण, एमजीपीच्या पाताळगंगा पाणी पुरवठा योजनेत यंदाच्या वर्षी कमी झालेल्या पावसामुळे सिडकोच्या अधिकार क्षेत्रात सद्यस्थित आवश्यक असलेल्या 216 MLD पाणी पुरवठ्यामध्ये 45 MLD पाणी पुरवठ्याचा तुटवडा भासत आहे, त्यामुळे सध्याचा अपुरा जलसाठा लक्षात घेता सिडकोतर्फे पुढील वर्षात मान्सून कालावधी 2016 पर्यंत 20% पाणी कपात जाहीर करण्यात येत आहे. सिडकोतर्फे पाणी टंचाई कमी करण्याच्या दृष्टीने विस्तृत कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे. तसेच विविध नोडमधील पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या ग्रे वॉटर वापरासाठी नियोजन करण्यात आले असून या प्रकल्पाच्या अंमलबजावणीची विस्तृत रचना तयार करण्यासाठी सल्लागारांची नेमणूक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सद्यस्थितीत रहिवाशांनी धुलाई, स्वच्छता आणि बागकाम यासारख्या कामासाठी लागणारा अतिरिक्त पाण्याचा वापर शक्यतो कमी प्रमाणात करावा. सिडको अधिकारी क्षेत्रात राहणाऱ्या रहिवाशांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे. नवी मुंबई पोलिसांनी सायबर सुरक्षा सप्ताहाचं उद्घाटन केल्यानंतर डिजिटल पायरसी या विषयावर चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. या चर्चासत्रात सायबर सुरक्षा नियमांचे पालन करण्यासंबंधी नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे. नवी मुंबई पोलिसांनी सायबर सुरक्षा सप्ताहामध्ये डिजिटल प्रायसी या विषयावर चर्चासत्राचं आयोजन केलं होतं. या चर्चासत्रात पोलिसांनी सांगितले की कशा प्रकारे आतंकवादी त्यांनी प्लॅन केलेल्या आतंकवादी हमल्याला अंजाम देण्यासाठी सायबरचा वापर करतात. राबाळ्याच्या रिलायन्स कंपनीमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात उपस्थित आयटी अधिकाऱ्यांनी डिजिटल प्रायसी या विषयावर टेक्निकल विषयी माहिती दिली. या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून सोनाली कुलकर्णी, क्राईम एसीपी राजेंद्र भाद्रे व अन्य मान्यवर उपस्थित होते. क्राईम एसीपी राजेंद्र भाद्रे यांनी सांगितले की टेक्नॉलॉजीचा चुकीचा वापर करून सायबर गुन्हे घडून आणले जातात. सायबर गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी सायबर नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करा असे आवाहन त्यांनी केले. वायफाय सिटी थोड़ा अवेयरनेस बढ़ना चाहिए. जैसा बहुत से वाईफाई रहते वो सिक्योर्ड नहीं होते, कई बार ऐसा देखा गया है बॉम्ब ब्लास्ट में वगैरह,
जो उनके मैसेजेस वगैरह गए वो अनसिक्योर्ड वाईफाई से ही दिए गए हैं, और इसीलिए इसके बारे में अवेयरनेस बहुत सारा करना पड़ेगा ऐसा मुझे लगता है। कैमरामैन सुनील सहगीता, MVTV। खांदा कॉलनी सेक्टर 13 मध्ये न्यू होरायझन शाळेत शिकणाऱ्या शाळकरी मुलीसोबत बसच्या क्लीनरने अश्लील चाळे केल्या प्रकरणी क्लीनर रज्जाक पटन याला पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। खांदा कॉलनी सेक्टर 13 मधील न्यू होरायझन स्कूल मधील मुलांना घेऊन बस चालक पठाण हा जात असताना तेथे असलेल्या एका 3.5 वर्षीय मुलीची त्याने छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी घडला होता। सदरच्या प्रकरणाबाबतची माहिती महिला शिक्षकांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी खांदेश्वर पोलीस ठाण्यात जाऊन त्याबाबतची तक्रार दाखल केल्यानंतर पठाण्याच्या विरोधात 394 अन्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक केली असल्याचे पोलिसांनी सांगितले। दरम्यान स्कूल बस मधून शाळा ते घरापर्यंत असा प्रतिदिन प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न विविध प्रकारच्या बाबीवरून निर्माण होत असतानाच आता खांदा कॉलनी परिसरात एका लहानग्या मुलीशी अश्लील चाळे करण्याचा प्रकार उघडकीस आल्यामुळे खासगी स्कूल मधून ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे। नवी मुंबई पोलिसांच्या वतीने सुरू असलेल्या सायबर सुरक्षा सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी सायबर टेररिझम या विषयावर चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं। नवी मुंबई पोलिसांच्या वतीने सुरू असलेल्या सायबर सुरक्षा सप्ताह 2015 तिसऱ्या दिवशी सायबर टेररिझम विषयावर चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं। पोलिसांनी या विषयावर नागरिकांना मार्गदर्शन केले। दिवसेंदिवस सायबर टेररिझम मोठ्या प्रमाणात वाढत असून त्या संदर्भात जनजागृती होणे खूप गरजेचे आहे। या कार्यक्रमात पोलिसांनी सांगितले की सायबर टेक्निकचा वापर सामान्य नागरिकांपेक्षा आतंकवादी जास्त करत आहेत। या कार्यक्रमास मेजर रघुरामन, DCP दिलीप सावन, विश्वास पंधरे व अन्य मान्यवर उपस्थित होते। कॅमेरामन सुनील सह राज, MVTV। आजच्या बातमीपत्रात इतकंच, भेटूयात पुढच्या बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार।